आता थोड्याच वेळात राऊतांची जेलमधून सुटका होणार, तर समर्थकांचा मोठा जल्लोष इथे बघायला मिळतोय. थोड्याच वेळात संजय राऊत यांची कारागृहातून सुटका होणार आहे. काहीच क्षणात ते या कारागृहाबाहेर असतील. आता आपण आर्थर रोड कारागृहाबाहेरची दृश्य बघतोय. थोड्याच वेळात ते कारागृहाबाहेर येणार असून त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह यावेळेस बघायला मिळतोय. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर झाल्यानंतर ईडीने याविरोधात सत्र न्यायालयात अपील केलं, मात्र सत्र न्यायालयाने त्यांना फटकारलं. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात या संदर्भात धाव घेतली, मात्र उच्च न्यायालयाने देखील ईडीला चांगलंच फटकारलं आणि आता संजय राऊत यांचा जामीन मंजूर झाला असून काही क्षणातच संजय राऊत या कारागृहाबाहेर आर्थर रोड तुरुंगाबाहेर येणार आहेत. तब्बल 102 दिवसांनंतर संजय राऊत कारागृहाबाहेर येणार आहेत. तर संजय राऊत यांच्या सुटकेमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय.